कार्याची रंगी न दुनिया रंगीत दुनिया या नमस्कार दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत दुसरी बाजू ह्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रमैत्रिणीनो बराच काळ अशी एक समजूत होती की कलेचा वारसा हा फक्त पुण्या मुंबईतच आहे परंतु गेल्या एक पाच पंचवीस वर्षामध्ये चित्र चांगल्यापैकी बदललेलं आहे पुण्या मुंबई व्यतिरिक्त बाहेरच्या भागातून येणारा मुलगा किंवा मुलगी ही आपल्या कष्टांमुळे उपचत गुणांमुळे आणि अभ्यासामुळे पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी येऊन फक्त पुण्या मुंबईतच न रमता महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आणि भारतभर कीर्ती मिळवू शकतात असा एक इतिहास तयार झालेला आहे असा इतिहास तयार करणाऱ्यांपैकीच माझा एक तरुण मित्र आज आपला पाहुणा म्हणून आपल्यासमोर येणार आहे ह्या माणसांनी जे कष्ट केलेले आहेत जी सुखदुःख अनुभवली आहेत आणि त्यातून स्वतःच मार्ग काढून कसा तो उभा राहिलेला आहे ती कहाणी आपण यशाची आज ऐकणार आहोत पाहणार पाहणार आहोत आहोत हे करण्यापूर्वी एक, या एक आहे ती ती आपण पाहूया सातारा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या सयाजीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड शिक्षण पूर्ण झाल्यावर सयाजीनं काही काळ नोकरी केली परंतु नोकरीत काही त्याचं मन रमेना अनेक मराठी नाटक सिनेमांमध्ये सयाजी काम करू लागला आपल्या अभिनयाद्वारे त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करू लागला एकोणीसशे नव्याण्णव साली प्रकाशित झालेल्या रामगोपाल वर्मा दिग्दर्शित शूल या चित्रपटातून संपूर्ण देशाला सयाजीची ओळख झाली शूलमधील सयाजीच्या भूमिकेला फिल्मफेअरचा बेस्ट विलन हा पुरस्कार मिळाला त्यानंतर सयाजीनं मागे वळून पाहिलं नाही आजवर अनेक मराठी हिंदी तेलगू तमिळ कन्नड मल्याळम या चित्रपटात काम करत हा मराठी तरुण देशाच्या घराघरात आणि प्रेक्षकांच्या हृदयात जाऊन बसला दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सयाजीचं काम वाढत गेलं या सर्व प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत या कलाकारामागचा माणूस पडताळून घेणार आहोत आजच्या या कार्यक्रमामध्ये त्याच्या दडलेला अभिनेता तर पाहूया महाराष्ट्राच्या या लाडक्या अभिनेता सयाजी शिंदे याची दुसरी बाजू तर स्वागत करूया सयाजी शिंदे यांचं सयाजी आमचा दुसरी बाजू कार्यक्रम पाहिलायस का एखाद दुसरा का त्याच धर्तीवर आपल्याला गप्प गोष्टी करायच्या तुझे जे फॉलोअर्स आहेत तुझे चाहते आहेत महाराष्ट्रातले भारतातले त्याला कळलं पाहिजे ना तू काय आहेस कोण आहेस कसा आहेस म्हणून हा गप्पा गोष्टींचा कार्यक्रम आपण आखलेला आहे तू इथे बस आणि मी समोर बसून तुला फक्त अशी पिन मारणार आहे आणि मग बाकी सगळं तूच बोलणार आहेस सया आमच्या या कार्यक्रमाची सुरुवात नेहमीच नेहमी लहानपणापासून आम्ही सुरुवात करतो बरं मी तुझा जन्म कुठे झाला तुला भावंड किती आहेत आई वडिलांचे संस्कार काय होते आई वडील काय करत होते आत्ता आहेत की नाही आहेत कुटुंब पद्धती आणि मग शिक्षण शाळा कॉलेज मित्र मैत्रिणी आणि ह्या मैत्रीमधून ह्या संस्कारांमधून शाळेतल्या गुरुजनांकडून काय नेमकं का तू घेतलंस आणि आज इथे येऊन पोचलास अशा तऱ्हेचे सगळे पहिले काही प्रश्न असतात तर प्रत्येक वेळेला तुला वेगळे प्रश्न विचारून <laughs> थांबवण्यापेक्षा तू सुरुवात करायचीस की माझा जन्म मा इकडे झाला आणि सुरुवात करायचीस सयाजीराव मुकुटराव शिंदे असं खरं माझं ओरिजिनल नाव सातारापासून एक दहा बारा किलोमीटरवरती वेळेकमटी नावाचं गाव आहे मेढा साईडला महाबळेश्वर साईडला त्या गावात माझा जन्म झाला मला चार बहिणी एक भाऊ आणि शेतकरी कुटुंब आमच्या गावी लाईट आली एक्क्याऐंशी सालाला माझा जन्म एकोणसाठ सालचा म्हणजे जन्मानंतर एक वीस एक वर्षाने त्यामुळे एस टीला जायला मला किमान तीन चार किलोमीटर चालत जावं लागायचं आणि पावसाळ्यात तर तीन चार किलोमीटर पावसाळा नसेल तर एक दोन किलोमीटर पण फार नैसर्गिक वातावरणात जगलो म्हणजे निसर्ग हा सगळे तिन्ही ऋतू हा अतिशय जवळचा भाग होता म्हणजे आता मी परत जेव्हा माझ्या जीवनाकडे बघतो तेव्हा सगळे ऋतू हे फार चांगले अनुभवलेत आन आणि त्यामुळं लाईट फोन किंवा पैसे याची जी प्रलोभनं आणि जीवतोड कुत्तरोड तसं काही नव्हतं छानपैकी व वडील शेती करायची गुरं गा गाई म्हैशी शेर्डी अशा वाढलो आणि गावची जत्रा डोंबऱ्याचा खेळ भजन कीर्तन तमाशा जात्यावरची गाणी आईचं हे संस्कार त्यावेळेला होते आ, मला वाटतं हा मागच्या म्हणजे आपला माग मागचा बघितला प्रवास तर हा साधारण तुकाराम ज्ञानेश्वर किंवा ओवी कीर्तन आणि तमाशा या प्रकारात होतला चित्रपटसुद्धा मी जवळजवळ सातवीला आल्यानंतर बघितला असेल पहिला बरं त्यामुळं त्या ह्याच्यात वाढलो आणि सातवीपर्यंत शिक्षण आमच्या गावाला होतं त्यानंतर मावशीकडे मी आमच्या मावसभावाच्या लग्नाला म्हणून गेलो म्हणून मला आठवीत हे घेतलं नाहीतर मी घरी मशी राखणार होतो आणि वडील म्हटले होते की काय मोठा काळ्याकोटातला बाले बालिस्टर व्हायचं हो आहे गुरं राखायची आपली शेती करायची असं होतं पण लग्नाला तिकडे गेलो आणि मावशी आईनं फार रिक्वेस्ट केली माझ्या मावशीला की पोराला शाळेला ठेवा मग तिथं नदी होती नदीत पोरगं पळायला मिळालं एवढंसं काय आम्ही जाऊ तरी घेणार वगैरे वगैरे तरी ठेवलं मग आठवी नववीला मावशीकडे शिकलो मग दहावीला बहिणीकडे शिकलो आणि हे झालं पण आई वडिलांचे संस्कार आता तो संस्काराबद्दल विषय काढला तर मला असं वाटलं की कसलंही शिक्षण डिग्र्या नसलेल्या आई वडिलांनी जे काही चार वाक्य आज मला आठवतात वडिलांची तर मला वाटतं एवढं मोठं विद्यापीठ मला परत भेटलं नाही जरी मी ग्रॅज्युएट झालं तरी कारण एकोणीसशे एकोणसत्तरला कोयनेचा भूकंप झाला oh. त्यावेळेला गव्हर्नमेंटनी सरकारने पत्रही देत होते सगळ्यांना ज्यांची ज्यांची घरं पडलीत त्यांना तर आमच्या वडिलांनी पत्रे नाकारले तर गावांनी सांगितलं की घ्या तर मी असा त्यांचा हात पकडून चालत होतो तर म्हटले पत्रे नको तर, तर म्हटले का तर म्हटले भूकंप काही गव्हर्नमेंटने केला आहे का भूकंप झाला आता घर पडले तर माझं बी बांधेन पण मला दुसऱ्याचं काही नको त्यानंतर कुळ कायदा आला आमच्या वडील शेती करायची ते ब्राह्मणाची एक दहा एकरची बागायत शेती आम्ही करत होतो तर ती कुळ कायद्यानं सगळ्यांना मिळत होती मिळाली तर आमच्या वडिलांनी ती शेती घेतली नाही आमची एक दोन चार एकरच राहिली आणि ती सगळी शेती परत दिली सरकारला ते म्हणले बाबा त्या मुलाबाळांचे आम्हाला श्राप नको तर आई भाऊ हे सगळे सांगत होते की तुम्ही वेड्यासारखे वागताय का पोराबाळांचं भविष्य आहे आणि त्याला कोण मालक नाही आता कुळ कायद्यानं तुम्ही इतकी वर्ष आयुष्यभर करता घ्या असेल ते म्हणले नाही मला नको पाच वर्षानंतर परत ती जमीन आली तुम्ही घ्या आतातल्या अर्धी तरी घ्या परत लिहून दिलं नको आईवडिलांची भांडणं झाली ते म्हणले नको तर आपल्या पायावर माझा मी कष्ट करेन सुखी राहीन मीठ भाकरी खा डॉक्टरची आणि वकिलाची पायरी कधी चढू नको असं वडिलांनी मला सांगितलं आणि हे नाकारलं त्यामुळं मी जो काय तिथून त्या बेसवर फाउंडेशनवरती मुंबईला आलो तर मला टेन पर्सेंटचं घर घेण्याचा कधी फॉर्म भरायची ताकद नाही झाली मी मुंबईला आलो तेव्हा एक हजार रुपयाच्या भाड्यानं घरात राहिलो महिन्याला त्यानंतर मी तीस हजाराचं घर घेतलं मग मी सत्तर हजाराचं घेतलं मग मी सात लाखाचं घेतलं मग वीस लाखाचं घेतलं मग दोन करोडचं घेतलं मग चार करोडचं पण मला असं वाटतं की घर किती मोठं घेतलं किंवा काय घेतलं माझा बेस जी बैठक आहे ती वडिलांचं सा दिलेले संस्कार ती विद्यापीठ ह्याच्या पलीकडे नाही आणि आईचं म्हणणं शिक्षण घेतलं पाहिजे वडिलांचं म्हणणं चांगलं झालं पाहिजे तर ह्या संस्कारातनं पुढे वा व्हेरी गुड साहेब व्हेरी गुड तुझं शिक्षण किती झालं साहेब मी ग्रॅज्युएट झालो मराठी भाषा घेऊन मी शिकलो अरे वा आणि मराठी भाषा घेतली एवढं कारण की मी आ, आमची सर आमची जमीन ही धरणात गेली कनेर धरणात बरं त्यामुळं तिथं दहावीपर्यंत शिक्षण झालं असं पाहुण्यांकडं आठवी नवी मावशीकडे दहावी बहिणीकडे मग मी डी एडला ॲडमिशन घेतलं बर आणि डी एडला ॲडमिशन घेतल्यानंतर मला वॉचमन म्हणून सर्व्हिस मिळाली इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये बर तेव्हा माझ्या लक्षात आलं की शिकलं पाहिजे आपण शिक्षकाच्या नोकरी न करता मी परत ग्रॅज्युएट झालो आणि अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी मी वॉचमन म्हणून इरिगेशन डिपार्टमेंटला काम करतात तेव्हा मी कॉलेज केलं तर गावच्या यात्रेतलं नाटक केलेलं आठवतं आहे रूपचंद चव्हाण नावाज आमचा कामटीतला मित्र आहे तो आजही गायक आहे शाहीर आहे तो पुढे गायचा कलापत्कत केलेलं काम शंकर गुरुजी धुमाळ गुरुजींनी आमचं कलापतकातली बसवलेली गाणी मला वाटते <laughs> गावजवळ आलया बिगी मारवल बिगी मारवल्लं दर्याच्या पाण्यालाय उधान लाटावर लाटा या करत्या तुफान तर तो पुढे गायचा आम्ही मागे गायचो कलापतकातलं ते पण मला असं वाटतं की ते आजही माझ्या लक्षात आहे किंवा तो रुपचंद चव्हाण म्हणायचा पुढे या देशासाठी रण मैदानी करती ते झुंझार भारतीयानो आपण सारे करूया जय जयकार तर आम्ही मागूनसतो जय जयकार जय जयकार जय जयकार तर हे म्हणणार होतो पण एकंदरीत त्या वेळेला मनावर झालेल्या त्या गोष्टींचा परिणाम असेल त्याच्याबद्दल आवड असेल मग तो रूपचंद चव्हाण होता आमचे धुमाळ गुरुजी होते शंकर गुरुजी होते कलापदक होतं आमच्याकडे एक हरी कोगावले म्हणून एक पेटीवादक होते ते मुंबईला तुकाराम चल बघ पाडाला पिकलं आहे आंबा ते लावणी आहे hmm. तुकाराम शिंदे hmm. तुकाराम त्यांच्याकडे तो शिकला होता आणि त्याचं काहीतरी रेकॉर्डिंगचा घोळ झाला होता बा दादासाहेब दादा कोणकेंच्या सिनेमासाठी तो वाजवणार होता आणि मधलं जे मॅनेजर लोकं असतात त्यांनी त्यांचा माणूस घ्यायचा होता आणि त्यांची पेटी ऐकून उषा चव्हाण म्हणाले होते की आपल्याला ह्या ह्याच्यावर लावणीवर नाचायच करायचं आहे आणि असा त्याला एवढं तो वाजवणारा चांगला होता तर तो जो कोण मॅनेजर होता त्यांनी संताक्रुजला डबिंग होता आणि बँड्राचा त्याला पत्ता दिला आणि मॅनेजरनं असं दाखवलं की बघा हा कसा उद्धट माणूस आहे वेळेवर आला नाही काय नाही आणि हा फसला बेजबाबदार बेजबाबदार तर मला जेव्हा मी नाटकात जत्रेतलं नाटक करत होतो तेव्हा सांगितलं की सयाजी आता तू नाटकात काम करतोयस पण समजा तो पुढे गेलास तर विश्वास कोणावर ठेवू नकोस काही <laughs> <laughs> माणसं करिअरमध्ये असं बदलतात तर सावध राहा इव्हन आपले गुरुजी असतात गुरुवर्ग असतो तो सतत बदलत असतो त्याचं भान ठेव पहिलीचं जे गुरुजी असतात त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट असतो पण सातवीचे पण गुरुजी असतात मग दहावीचे पण असतात जसं आपण पहिल्यांदा शिकतो नंतर शिकतो तर बदलणारे गुरु असावेत आणि त्या सगळ्यांबद्दल रिस्पेक्ट असावा ही एक ज्याला म्हणतात संस्काराची बैठक त्या हरिभोबालानी मला दिली होती तर ते मी अजून विसरत नाही की अलर्ट राहायचं सतत सावध राहायचं आणि ह्या सगळ्या गोष्टींकडं म्हणजे या तुझ्या कॉलेजच्या शिक्षणाच्या काळात सुद्धा तुला अशा तऱ्हेचे मित्र आसपास होते माणसं होती काही ज्येष्ठ काही तुझ्या म्हणजे समकालीन समवयी नसतील त्यांच्यामुळे सुद्धा तू हळूहळू हळूहळू इथे स्थिरावण्याचा प्रयत्न करायला लागलास मग लग्नाचं कधी घेतलंस डोक्यात सातारला होतं तेव्हा आम्ही एकांकिका काम करायला लागलो आणि सुनील कुलकर्णी होते त्यांच्याकडे आम्ही चतकोर भाकरी घोडभर पाणी पावसाचं गाणं या कॉलेजमध्ये एकांकिका करत असताना मी घरातला शेवटचा चार बहिणी एक भाऊ आणि मी म्हणजे वडिलांना साधारण त्यांच्या मी पंचावन्न साठाव्या वर्षी माझा जन्म झाला असेल कारण वडील मला पिकलेले केस आणि टक्कल झालेलेच आठवत आहेत ते तरुणपणातले आठवत नाहीत तर आई बाबा नाही आई आहे आता आईचं आईचं वय साधारण त्र्याण्णव पंच्याण्णव असेल हो हो आणि ते आता मुंबईला माझ्याड आहे बर बर आणि व्यवस्थित चालते बोलते फिरते हो तर वडिलांचं वय मला वाटतं तेव्हा ब्याऐंशी त्र्याऐंशी असेल ऐंशी असेल तर असं ठरलं की त्यांच्या देखता माझं लग्न झालं पाहिजे मग मी म्हंटल कोणी मुलगी मला काहीच प्रॉब्लेम नाही कारण त्या मुलीला मला दाखवा म्हटलं की मी कसा आहे बाबा असा आहे तुम्हाला चालतोय का बघा याबद्दल आपण कारण हे मजेशीर आहे फार की पंचावन्न साठव्या वर्षी तू तुझ्या वडिलांना झालास आणि त्यांच्या हयात तुझं लग्न व्हावं असं वडिलांनी सगळ्यांनीच ठरवलं आणि नंतर मुली बघणे किंवा भेटणे हा कार्यक्रम याच्याविषयी सांगणार आहेस पण त्यापूर्वी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया <laughs> पुन्हा एकदा सगळ्यांचं मला पूर्वक स्वागत दुसरी बाजूमध्ये गप्पा गोष्टी रंगलेल्या आहेत सयाजी शिंदे याच्याबरोबर सयाजी मी तुला प्रश्न विचारला की ही आमची काय आता मा मी मी काय म्हणणार सोनबाई म्हणू का माझी धाकटी बहीण म्हणू काय म्हणू मला काय माहिती नाही पण तिच्याबद्दल सांग कशी काय भेट झाली कसं काय लग्न ठरलं मुलं बाळं अमुक तमुक सगळं सांग वडिलांनी एक तर लग्न करायचं ठरलं मग लग्न झालं आणि मग मी क्लार्क म्हणून नोकरीला लागलो मी वॉचमनचा क्लार्क झालो क्लार्कहून मी कनेर धरणाच्या बांधणीच्या तिथं पहिला मी होतो स्टोअरकीपर म्हणून होतो त्याच वेळेला मला अभिनय साधना के नारायणकाळ्यांचं सा पुस्तक सातारला पाटील सर होते मराठीला त्यांच्या घरी भेटलं तर त्यांचं एक नाटक आम्ही करत होतो स्टेट कॉम्पिटिशनला तेव्हा त्यांनी ते पुस्तक तर म्हटलं मी वाचो का ते पुस्तक माझ्या हातात पडलं आणि सुनील कुलकर्णींनी आम्हाला सुनील कुलकर्णी घाशरम कोतवालमध्ये काम करायचे आणि त्यांची सातारला बदली झाली होती गव्हर्मेंट सर्विसमध्ये कामाला होते तर आम्ही स्ट्रगल करायला खूप नोकरीच्या स्ट्रगल करण्यासाठी म्हणा चार पाच मैल तर दिवसभर चालायला ला लागायचंच लागायचं सहज तर ते भेटायचे मग संध्याकाळी तालीम करायचो एकांकिकाची कर तालीम करायचो मग ते आम्हाला सिनेमे दाखवायचे आणि त्या काळात गांभीर्यानं करायचं थिएटर कसं घाश्रम कोथळामुळं आम्हाला एक्सरसाइज सारे गमपदेसना स ख अ अत्यज्ञपर्यंतचे क ख ग घ उच्चार उच्चार, उच्चार। आणि याच्याबद्दल चांगलं शिकवत होते त्यावेळेला ते अभिनय साधना नावाचं पुस्तक मला मिळालं आणि मी आमच्या चुलत बहिणीला मुराळी म्हणून सोडायला जातात ना तसं गेलो होतो आणि ते पुस्तक वाचत होतं तिला घरी सोडलं मी बाहेर येऊन एस टी स्टँडवर परत वाचत बसलो इतकं त्या पुस्तकाने झपाटलं आणि मग मला असं वाटलं की आयुष्यात आपल्याला नट व्हायचं आहे अच्छा काम भीम काय सगळं मला माहिती नाही पण नट होताना मी कोणालाच हे सांगितलं नव्हतं की मला नट व्हायचं आहे किंवा मला प्रसिद्ध व्हायचं आहे पैसे मिळवायचे साठी नट नव्हतं व्हायचं मला ती आवड निर्माण झाली बेफाम आवड मी त्या पुस्तकाचे पाच पाच वेळा नोट्स काढल्या मग मुंबईला आलो मुंबईला आल्यानंतर मुंबईत कामाला लागलो मी बँकेत कामाला लागलो बरं पण मी त्यानंतर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मला अभिनय साधनाची अजून एक पुढचं पुस्तक आहे भूमिका शिल्प नावाचं के नारायण काळेचं मग मी त्याच्या नोट्स काढल्या आणि बँकेत कामाला लागल्यामुळं इतकं झपाटून नोट्स काढणं ते काम करत होतं मग छबिलदासला जयदेव हट्टंग रोहिणी या ठिकाणीचं शिबीर केलं मग वामन भेटला आणि साईड बाय साईड घर मुंबई लग्न हे स्थिरावत असताना बँकेत काम करत असताना अतिशय प्रचंड इच्छेनं वेगानं या छबिल्दासला आलो आणि नाटकात काम करायचं ठरवलं आणि मग वामन केंद्रे भेटले आणि जुल्हा नाटक झालं मग सन्मित्र संस्थेत भारत तांडेल या गँगमुळं पहिलं नाटक आलं महाभोजन तेराव्याचं नावाचं नाटक आम्ही आविष्कारमधून केलं होतं सुलभाताईंनी मला अजितला सांगितलं की मी म्हटलं मला या नाटकात तिकडे काहीतरी काम करायचं तर त्या म्हटलं ह्याला घे तर मला बॅकस्टेजला घेतलं होतं मधल्या भिंती नावाचं नाटक होतं आणि त्याच वेळेला रामकृष्ण चव्हाण मला वाटतं ते पत्रकार त्यांनी स्टेट कॉम्पिटिशनला हे मधल्या भिंतीला मी बॅकस्टेज घेतलं आणि त्याच वेळेला मला त्यांनी ऑफर दिली की स्टेट कॉम्पिटिशनला आहे पत्रकाराचा तो मग तू कर अरे यार मी आता आविष्कार संस्थेत आहे आणि मी त्यांना बॅकस्टेजला हो म्हटलं त्यामुळे यावर्षी तरी मी काय स्टेट कॉम्पिटिशनला करू शकत नाही आणि मी ते स्टेट कॉम्पिटिशनला बॅकस्टेजचं झाडून काढणे उदबत्ती आणणे हे आणणे विंगेतनं देणं सगळं करणं तर असं मला वाटलं की आपण त्या कमिटमेंट पाळल्या त्याचा आज गर्व वाटतो की काहीतरी लगेच मिळालं की लगेच सोडून चालला असं केलं नाही व्हेरी गुड असा तो प्रसंग होता आणि त्याच वेळेला मी काढत असलेले नोट्स त्याचं गांभीर्य त्याचा अभ्यास आणि हे परत परत करत जाणं आणि मग झुलवा आलं आणि झुलवाचा भारत भारत भवनला भोपाळला प्रयोग झाला तो इतका गाजला की तो पन्नासावा प्रयोग आहे का काय असं बोललं गेलं त्याच्याविषयी आणि झुलवामुळं सारा लोकांसमोर आलो त्यानंतर व्यावसायिक नाटक तंडुळकरांनी दिलं ते आपल्याचबरोबरच होतं <laughs> आणि तुम्ही आमचे आदर्शच होता दुसरा सामना नावाचं नाटक मला आठवत आहे त्यात आमचे सतीश आळेकरांचं सती विनय आपटे आणि तुम्ही आणि सचिन खेडेकराने मी सुरुवातीला आमचा सीन सुरू व्हायचा आणि ते आमचं एक जसं आयुष्कारचं वर्कशॉप होतं जसं एन सी पी एचं वर्कशॉप होतं तसं दुसरा सामना आमच्यासाठी तुमच्याबरोबरचं वर्कशॉपच होतं कारण सूर लागणे शब्द पॉज या गोष्टी आणि ते सतत बघत होतो किंवा तुम्ही मला आठवतं आहे मी नवीनच स्कूटर घेतली होती आणि मला हेल्मेट घालायची तुम्ही केलेली सक्ती <laughs> आणि उद्याच्या उद्या मला हेल्मेट पाहिजे दिसलं पाहिजे आणि ती काळजी किंवा मी मुंबईत आल्यानंतर बॅरिस्टरचा एवढा धबधबा तुमचा होतो की मला आठवत आहे शिवाजी मंदिरला गाडीत न तुम्ही ते असे कोट घालून आलेले पहिल्या ह्याच्या सीटवर बसलेले ते मला आठवत आहे आम्ही बघितलेलं बॅरिस्टरचं त्या त्या संचामधलं नाटक ते आठवतं आहे आणि तुमच्याबरोबर काम केलं आणि जेवढे आपण काही शंभर दिवसीय प्रयोग केले दुसरा सामनाचे ते प्रत्येक प्रयोग हा एक आमच्यासाठी म्हणजे सचिन आमच्यासाठी हा एक Uh, एक प्रकारचं लेसन होतं आम्ही तुम्हाला बघून शिकलो ऐकून शिकलो एक माणूस म्हणून बघत होतो अशा गोष्टींचा पहिलं व्यावसायिक नाटक पहिलं रंगभूमी आम्ही बघितली ती तुमच्या साक्षीनंच बघितली तुम्हीच त्याच्याबद्दल जास्त सांगू शकाल मराठी चित्रपटामध्ये पहिली संधी कोणी दिली कशी दिली कशी, कशी मिळाली तुला आणि तिथले काय नेमके uh, <laughs> तेव्हा मला वाटतं हे अबोली ना रे अबोली पहिला सिनेमा अबोली अमोल शेडगे त्याचे डिरेक्टर होते पण तेव्हा बाकी चॅनल्स नव्हते मला वाटतं सह्याद्री चॅनल होते आणि तेव्हा क्रांतिवीरांवरती एक सिरियल होती त्यातला एक क्रांतीवीराचा रोल मी कुठला तरी केला होता तेव्हा कसं रेडिओ स्टार टी व्ही स्टार असं केवढं अप्रूप असायचं त्यावेळेला चॅनल होते तेव्हा हे चॅनल तेव्हा जुलवा नाटक झालं आपलं मी पाहिलं आहे तुझं जुलवा जुलवा हा ना प्रतिभा काम करायची माझ्या मॅनेजरची अमोल शेडगी एक दिवशी चुनापट्टीच्या झोपडपट्टीत एक घर होतं माझं ते सत्तर हजारच होतं पण ते वरण स्लॅब मधून पाणी यायचं वगैरे वगैरे असं ते घर होतं तिथं तो एक दिवशी आला आणि मला म्हंटल अचानक की तो मेन रोल त्यांनी मला ऑफर केला होता आणि वर्षा उसगावकर तेव्हाच्या टॉप हिरोईन आणि रेणुका शहाणे टी व्हीवरची आणि नाटकातली पण मोठी आर्टिस्ट होती तिथं मला तो पहिला रोल मिळाला आणि त्याला एक गोष्ट मी नेहमी सांगतो की मी मुंबईला आलो तेव्हा बँकेत काम करताना ट्रेननं प्रवास करायचो भांडू कुर्ल्याला प्रमोद कोपर्डे नावाचा एक सातारचा माझा मित्र होता तेव्हा मी मुंबईला रातोरात निघालो तेव्हा त्यानं ते दोन उदाहरणं दिली होती की बघ वाघाची पिल्लं असतात ना ती वाघीण पिल्लं जन्माला देते आहे आणि जर एखादं पिल्लं उठून नाही गेलं तर त्याला खाऊन टाकते त्यामुळे ज्याच्यात गट्स असतात त्यांनी उठायचंच असतं किंवा गरुडाची पिल्लं अशी असतात की ती जन्माला देतो गरुड आणि मोठ्या उंच जागेवर राहतो आणि तो आकाशातनं त्यांना त्यांच्या पंखात बळ असेल तर जागायचं सुनील कुलकर्णींनी मला एक भेटकार्ड दिलं होतं त्याच्यात पण ते एक इंग्लिशमध्ये असं एक वाक्य होतं की तुमचे स्वतःचे पंख आणि तुमचं आभाळ हे गोष्टी लक्षात ठेवा तर मला असं वाटतं की ह्याचं माझ्या मनावर खूप होतं नक्की की, की डिपेंड नाही राहायचं स्वतःचं स्वतः उभं राहायला पाहिजे आणि त्याच्यातनं माझा अभ्यास माझं हे सगळं चाललं तर त्यातनं अमोल शर्गेचा डायरेक्ट सिनेमाला की मला असं वाटतं साडेसाती किती असते साडेसात वर्ष असाल ना मी दहा वर्षानंतर यायचा विचार करेन <laughs> त्यामुळं असं आपण काही वीक झालो आहे किंवा काय झालं आहे पण आपल्याला जायचं नक्की आणि प्रचंड ताकदीनं जायचं आहे छान जायचं आहे पण ती दोन वाक्य होतं वेल बिगन इज हाफ डन अँड हॅस्टी क्लायम्बर्स ऑफ सडन फॉल ते विद्यावर स्टेशनच्या बाहेर एक नथानी कंपनी ती तिथे ते नेहमी सुविचार लिहायचे ते माझे फार आवडते सुविचार होते आणि मी ती ते माझ्या डायरीवर लिहून ठेवले ते कला बस आणि त्यात माझ्या नोट्स होत्या सगळ्या शाबास त्यामुळे मी आता ठामपणे सांगतो की डिपेंड राहायचं नाही कलावंतांनी आणि कला ही दुसऱ्याच्या ताकदीनं थोडी होते दुसऱ्याचा सपोर्ट मग थोडी होते तर नाही तू आता मला तुझ्याकडे कुर्ल्यामध्ये तो तुझ्याकडे आला ते अबोली चित्रपट कामासाठी त्याबद्दल तू सांगणारच पण त्यापूर्वी एक ब्रेक घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया सर्वांचं पुन्हा एकदा दुसरी बाजूमध्ये स्वागत गप्पा गोष्टी सयाजी शिंदे बरोबर सया <tweak> <tweak> तर कुर्ल्यामध्ये तू राहायचंस त्या तुझ्याकडे अमोल शेडगे आला अमोल शेडगे आला आणि तेव्हाला वर्षा खूप उंचीवर होती <tweak> बाकीचे लोक होते तुझा जो काही त्या काळातला पहिला चित्रपटाचा अनुभव होता तेवढा थोडक्यात सांग अमोल शेडगे आला आणि त्यांनी मला एक चित्रकाराचा रोल होता आदिवासी चित्रकाराचा आणि भूमिका म्हटलं की त्याचं किती शिकला आहे कुठल्या वातावरणात जगला आहे कपडे कसे वागणं कसं बोलणं कसं असं तर जसं सा दुसरा सामना आपण जो सदा केला होता तर तो स्थायी भाव त्याचा आळस आणि मस्ती असा तसा घेतला तसं तो चित्रकाराचा डहाणूमधलं चित्रकाराचा आदिवासी भागातला रोल होता तर तिकडची भाषा नारायण काळेंच्या पुस्तकांमध्ये मुळे तुला बऱ्यापैकी विचार करायला मिळाला त्याच्यामध्ये के न म्हणजे नारायण ते पुस्तक अभ्यास केल्यानंतर नट बिघडण्याचे चान्सेसच नाही त्याला जर खरंच फॉलो केलं तर म्हणजे त्याच्यात रंगनीती असेल क अवधान असेल कल्पना असेल उद्देश असतील कला कशाला म्हणतात तुम्ही नट कसे असतात तुमची आंतरिक नट म्हणून आंतरिक तयारी बाह्य तयारी याच्यावरती इतकं सुंदर इतकं सुंदर आहे मला वाटतं त्या पुस्तकाने मला खूप घडवलं बाकीच्या लोकांनी सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे पण त्यानं मला फार आंतरिक ताकद दिली मी बाहेर गावून आलो होतो पायजमा सदरा घालून मुंबईला आणि लोकांना वाटायचं हा कोण गावराने ह्याला भाषा नीट बोलता येत नाही पण त्याच्यात पूर्ण भाषेबद्दल ज्ञान सगळं सगळं चांगलं आहे अमोल शेडगे अमोल शेडगे तर त्यांनी ते दिल्यानंतर आम्ही डहाणूला गेलो एक प्रेत झालं होतं खूप तरी आणि तेव्हा छोटा टेप रेकॉर्ड होता कॅसेटवाला तो घेऊन आम्ही तिकडं बसून ते लोक कसे बोलतात ते रेकॉर्ड करत होतं मला ती भाषा नवीन करायची होती तर ते ती अशी होती की माझं कॅरेक्टर त्याच्यातलं भूमिका अशी होती की त्याला स्वतःचा से नव्हता म्हणजे तो पाठीचा कणा ताट नसलेला माणूस त्याला त्यां बाप्पा दीपक शिर्के बाप आणि रेणुका त्याची मुलगी बाप्पाची भीती आणि मुलीवर प्रेम तर ह्या गोष्टी तो त्या डहाणूच्या भाषेत कसा मांडायचा तर आम्ही ते सगळं रेकॉर्ड करून बोलणं आणलं तर मला मला म्हणजे तू म्हणजे खूप आवडते म्हणजे पण म्हणजे बाप्पा बाप्पाला जर म्हणजे कळलं तर म्हणजे नको म्हणजे आहे ना पण मला तू म्हणजे तुला काय म्हणायचं आहे तुला आवडते म्हणायचं आहे की नाही आवडते म्हणायचं काय असं असं कॅरेक्टर आणि ती भाषा हे केलं होतं पण त्याला बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं मला पण मला असं वाटतं की पत्रकारांनी का कुठल्या तरी पत्रकारांनी त्याच्यात असं लिहिलं होतं की हा काय बोलतोय ते कळतच नाही वगैरे वगैरे आणि चण्या खायच्याऐवजी तोंडामध्ये दगड आलेत की काय अशी वगैरे टीका मला असं वाटतं की नट <laughs> एक अभ्यास सॉरी टू इंटरप्ट ह्या असल्या टीकेकडे लक्ष एवढ्याकरता द्यायचं नाही आपल्याला माहिती असतं की अभ्यासच नाही आहे टीकाशास्त्राचा अभ्यास असावा लागतो त्याचं एक शास्त्र आहे टीकाशास्त्र विरुद्ध विषय आहे माझ्यावरती गेल्या दोन वर्षापूर्वी एकाने लिहिलं की हा कशासाठी दाशल अवॉर्ड विनर आहे ह्याला काही येत नाही हा दगड माणूस आहे विक्रम गोखले काय कशासाठी त्याला असं आलं होतं तर मला की व येते त्याची पण मी त्याच्यावर रागवत नाही कारण लहान मुलं असतं ना त्याच्यावर आपण रागवत नाही असं सोडून द्यायचं काही कळतच नाही तर त्याच्याशी काय बोलणार hmm. फॉर इट आम्हाला माहिती आहे तू काय असतं तुझं त्या ते ती अबोली नावाच्या फिल्ममध्ये तुझं काम जे होतं ते पाहून पुढे काय काय फटाफटा फरक झाले तुझ्या आयुष्यात uh, त्यानंतर uh, नाटकं चालूच होती व्यावसायिक नाटक चालू होती आमच्या घरात नावाचं नाटक आलं वनरूम किचन नावाचं नाटक आलं म्हणजे जगात खूप चांगली लोक आहेत म्हणजे जसं मला uh, सुनील कुलकर्णी भेटले त्यानंतर प्रकाश बुद्धिसागर भेटला विक्रम तुम्ही आणि विनय आपटे तर विनय आपटेंनी नंतर वनरूम किचनमध्ये मला कास्ट केलं नंतर अमोल शेडगे भेटले तसं जगात चांगली लोकं खूप आहेत त्यामुळे वशिलेबाजीच्या भानगडीत न पडता मी आपलं काम चांगलं आणि प्रामाणिकपणे आणि अतिशय इंटेन्सिटी त्यातच मी अब तुंबारा नावाचं माझं नाटक लिहिलं आणि मला डायरेक्ट रामगोपाल वर्मांची ऑफर आली शूलसाठी आणि शूलसाठी ऑफर आली तर मनोज वाजपेयीने सांगितलं शूलच्या आधी तू ते, तेल, तेल साऊथ इंडियामध्ये गेलास की नाही शूलच्या नंतर नंतर गेलास मग शूलच्या आधी सांग तर शूल हा सिनेमा मनोज वाजपेयींनी तेव्हा एस टी डी कॉल होते मोबाईल नव्हते काबुकी थिएटर नागपूरला कुठल्या तरी एक फेस्टिवल होता आणि त्याच्यामध्ये तुंबारा मिस लिहिलेल्या नाटकाचा प्रयोग होता आणि मला फोन आला की मनोज वाजपेयींनी फोन केला तर मनोज वाजपेयी सत्ता येऊन आठ दहा दिवस झाले होते आम्ही काय बघितलेलं नव्हतं मला वाटलं कोणतरी मॅनेजर असेल तर कशाला पैसे घालावं बँकेत काम आला एक सात आठ हजार रुपये पगार त्याच्यात एस टी डीला कोण पैसे घालवणार म्हणून फोन केला नाही घरी आल्यानंतर कळलं की मनोज वाजपेंनी असं असं केलं त्याचा फोन आला तर मनोज वाजपेंनी सांगितलं की राम गोपाल एक फिल्म करतात तुम्हाला काम करायला आवडेल का अरे म्हटलं जरूर आवडेल ना मग रस्त्यात स्कूटरवर जाता जाता माझा मित्र म्हटलं आहे म्हटलं अरे मनोज वाजपेयीचा फोन आला तर तिकडे झालो आहे तो भिकू मात्रेचा अरे म्हटलं मनोज वाजपेयीचं बोलतो तर भिको मात्रे काय बोलतो अरे भिकू मात्रे फेमस आहे सत्यामधला म्हणजे काय बोलतो मी बघितलं नाही सिनेमा मग राम गोपाल गेलो आणि नंतर त्यांनी मला सांगितलं की मी फक्त एंट्री घेतली वीस सेकंद काहीतरी बोलणं झालं मला म्हणाले संध्याकाळी तुला वेळ आहे का आणि बच्चू यादवचं कॅरेक्टर फायनल झालं होतं आणि तो रोल अमिताभ बच्चन करणार होते आधी त्यांची एंट्री होती पण परत काहीतरी त्यांचं बदललं आणि त्यांनी नाही करायचं ठरलं मग तो नसरुद्दीन शहाला रोल द्यायचा होता मग अजून कोणाला द्यायचा होता पण करता करता ते फायनल मायाड आला आणि मग ते रोल आला आणि मग तो रोल लोकांना खूप आवडला सरप्राईज एलिमेंट वाटलं म्हणून तो अमिताभ बच्चन यांना त्यांच्या घरी शो दाखवला म्हणून मग अमिताभ बच्चन यांनी मला फोन केला तो हो मी बँकेच्या टेबलवर झोपलो होतो मला वाटलं खोटं खोटं कोणीतरी सांगत आहे अमिताभ बच्चन मला कशाला फोन करतील पण मग ती सगळी नंतर हिस्ट्री मला कळली की त्यांना एवढ्यासाठी दाखवला की बघा तो रोल असा होता आणि मग त्याच्यानंतर स्कूटर असताना आधीच हिंदी सिनेमातले मॅनेजर लोकं घरी यायला लागले की आम्हाला तुमचं काम करायचं तेव्हा मला वाटलं असं काय झालं आहे तर सिनेमा यायच्या आधीच हे सुरू झालं तेव्हा असं आणि तो सिनेमा बघून साऊथला मला बोला दोन हजार तीन मध्ये दोन हजार एक दोन एक मध्ये आधी काय तेलुगू का कन्नडी तामिळ तामिळ पहिलं तामिळ ऑफर अशी आली की ज्ञान राजशेखर नावाचे परिणी सेन्सॉर बोर्डाचे चीफ होते आणि त्यांना भारती सुब्रमण्यम भारती भारतीयार असे त्यांची नाव आहेत असं आपल्याकडे जसं संत तुकाराम आहेत तसं त्यांच्याकडे ते भारती म्हणून फेमस होते त्यांच्या जीवनावर त्यांना सिनेमा करायचा yeah. होता आणि तो पाच वर्ष झालं त्यांचा अभ्यास चालला होता आणि त्यांना शूलमध्ये सेन्सारसाठी त्यांनी बघितलेला तो रोल त्यांना माझा चेहरा आवडला आणि त्यांनी मला बोलवलं आणि मग त्यांना मराठी मरा थिएटरबद्दल अभिमान होता ते कधीतरी ऐंशीमध्ये मुंबईत होते तेव्हा उद्वस्त धर्मशाळा त्यांनी बघितलेलं होतं मराठी नटांबद्दल त्यांना आदर होता आणि त्यातलाच मी आहे आणि तो शूलमधला आहे माझा चेहरा जवळतो आहे मग मा तिकडं मला तिकडं ऑफर मिळाली आणि तो रोल कमल हसनला करायचा होता रजनीकांतला करायचा होता नाझरला करायचा होता तामिळमधल्या सगळ्या माणसांना करायचा होता पण तो योगागन महाडा आला आणि त्याचे शंभर दिवस पहिलाच सिनेमा शंभर दिवस चालला टायटल काय बारा आठवडे म्हणजे खूपच झालं झाला आणि मग अख्ख्या तामिळनाडूला मी माहीत झालो आणि मग तिकडं असा तो व्यवसाय मग कन्नड फिल्ममध्ये केव्हा केलं नाही पहिलं तामिळमध्ये केलं तामिळमध्ये मग एकदम शोलममधनं बाहेर पडलो तेव्हा एक भूमिका कुठल्या करायचं हे पक्क होतं हा त्यामुळं रामगोपाल वर्माने मला सांगितलं वगेरे होतं की सयाजी शोलन नंतर तू आता मिनिमम इतकेच पैसे घ्यायचे मिनिमम असाच रोल घ्यायचा वगैरे वगैरे हा रोल आला तेव्हा नंदू माधवची माझी चर्चा झाली की म्हटलं अरे त्यांनी मला साडेचार लाख रुपये ऑफर केले आहेत तर म्हटलं अरे पण हा रोल कसला आहे तर मी म्हटलं आपण पन हा पन्नास हजारात करायला तयार आहे काय रोल आहे महत्त्वाचं आहे पैशाकडे काय बघतो यार असं म्हणजे चर्चा झाली तर तरी पण बोलायचं असतं ना पैसे नाही नाही जरा जास्त पाहिजेत तर ते म्हणले ठीक आहे आम्ही पाच लाख करतो पण तो काय रोल होता आणि तो म्हणजे तामिळनाडूमध्ये भारतीय सिनेमा बघितल्यानंतर त्यांच्या दृष्टीनं मीच भारतीय आहे त्यांचं म्हणणं की त्याचा आत्मा माझ्यात आला आणि मी ते काम केलं पण मला असं वाटतं की आपल्या रंगभूमीनं मराठी रंगभूमीनं जे काय बिल्ट आतली आपले आंतरिक शक्ती आंतरिक पावर करून दिली त्याचा तो परिणाम होता की तो त्यांना इतका भावला आणि त्याच्या पाठी मग तेलुगूमध्ये ह तेलुगूमध्ये मला चिरंजीवीबरोबर एक सिनेमा मिळाला पहिला तोही असा शंभर दिवस चिरंजीवीच्या लाईफमधला सगळ्यात जास्त हिट सिनेमा आणि त्यात मी विलनचा रोल केला एका सिनेमामुळं अख्ख्या तामिळनाडूला कळलो दुसरा तेलुगू सिनेमा त्याच्यामुळं अख्ख्या आंध्राला कळलो मग राजकुमारचा मुलगा हां पुनीत राजकुमार तो कन्नडचा हिरो त्याच्यावर एक पहिला सिनेमा केला तो हिट झाला अशा तीन स्टेटला पहिला सिनेमानं अख्ख्या स्टेटला मी माहीत पडलो शूल झालं तर मला असं वाटतं की म्हणजे माझ्या मते आत्ता महाराष्ट्रामधला साऊथमधला सगळ्यात सगळ्यांना माहिती असलेला एकमेव नट म्हणजे सयाजी शिंदे माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे असं आय डोंट नो आता रजनीकांत हा महाराष्ट्रीयन आणि नंतर त्यांनी केलं रजनीकांतचा एक वेगळाच इश्यूज वेगळा आहे पण रजनीकांतनंतर सयाजी शिंदे या पलीकडे दुसरं कुठलंही नाव मला मराठी कलाकारांपैकी साऊथमध्ये फेमस होऊन तिथे स्वतःचा एक वचक एक दरारा निर्माण करणारं हे नाव मला दुसरं तुझ्याशिवाय काही कोणी दिसलेलं नाही आहे कारण डबिंग माझं घेतलं गेलं ना डबिंग माझ्या आवाजात तिकडं सुरू झालं त्याचा प्लस पॉईंट खूप झाला की त्यांना एक वेगळा स्लँग मिळाला आणि मी म्हणतो की सगळ्या भाषेत सगळ्यात ग्रेट भाषा काय असेल तर आपली आईची भाषा मदर टंग बॉडी लँग्वेज ही युनिव्हर्सल आहे त्यामुळे इतर भाषेत कुठल्याही असलं तरी आपली भाषा खरी भाषा ती आपली भाषा हे घेऊन केलं आणि मग बाकी काय साऊथमधले एकूण तुझ्या फिल्म्स किती झाल्या शंभर दीडशे दोनशे दोनशेपर्यंत स झालं असेल मी मल्याळम तामिळ तेलुगू कन्नड टेरेफिक टेरेफिक आय एम प्राऊड ऑफ यू भाषेची अडचण येण्याचं कारणच नाही कारण तू आत्ता म्हटलंस त्याप्रमाणे आपल्या भाषेमध्ये आपण लिहून घेतलं आणि त्याचे शब्द त्यांचे अर्थ माहिती करून घेतले आप की आपल्याला सोपं जातं ते दोनशे अडीचशे फिल्म झाले तरी आजही उद्या मी शूटिंगला जाणार आहे तर मी पहिला कागद पण घेतो आणि मी ऐकून घेतच नाही मी पहिलं लिहून काढतो एकदा हाताखालून गेला शब्द मग त्याचा आपण आपल्या जस अभ्यास करायचा असतो स्पीच भाषणाचा कुठे पॉज कुठे काय काय ते सगळं तयार करून पाठ करून मग पहिल्या फिल्मला पण मी प्रॉम्प्टिंग घेतलेलं नाही व्हेरी गुड म्हणजे बाकीचे त्यांचेच तामिळमधले तामिळ आर्टिस्ट प्रॉम्प्टिंग घेऊन बोलतात मी बाहेरचं मी कधी प्रॉम्प्टिंग घेतलेलं नाही व्हेरी गुड तेलुगूत कधी प्रॉम्प्टिंग घेतलेलं नाही मी घेत नाही मला जमत नाही तेलुगूत प्रॉम्प्टिंग न घेता काम सॉफ्ट टू प्रॉम्प्टिंग आहे की डिस्टर्ब व्हायला होतं आणि जोपर्यंत काय व्यक्त हो <clears throat> हे झालं हिंदी साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधलं टॉलिवूडमधलं तुझं यश जे आत्तापर्यंत मराठी पैकी कोणालाच मिळालेलं नाही हिंदी सिनेमामधलं तुझं उल्लेखनीय तुला असं वाटतं की येस ह्या इथे मला बरं वाटलं कम्फर्टेबल होतो मी किंवा यामुळे मला फायदा झाला अशा कुठल्या फिल्म्स आहेत तिथले अनुभव काय आहेत हिंदीमध्ये काय झालं की मी शूल आल्यानंतर म्हणजेच मगाशी सांगितलं तसं रामगोपाल वर्णनं सांगितलं तू इतकेच पैसे घे वगैरे आणि महेश मांजरेकरनी कुरुक्षेत्र आणलं कुरुक्षेत्र म्हणजे अगदीच किरकोळ पैशात म्हणजे रामगोपाल वर्मानं सांगितलं त्याच्या किंवा साऊथला गेलं त्याच्या अगदीच किरकोळ पैशात तो करायचं ठरलं आणि तो सिनेमा केला तर कुरुक्षेत्र एक करियरमधला एक चांगला सिनेमा वाटला खूप रोल तो लोकांच्या लक्षात राहिला सरकार राज पण फार हिंदीत झालंच नाही कारण नंतर ताबडतोब पण मला असं वाटतं की तू साऊथमध्ये एवढा बिझी झालास हो की तुझी इच्छा असून सुद्धा आणि बॉलिवूडची इच्छा असून सुद्धा वेळेच गणित जमत नाहीये तुझं असं मला कानावर आलो तर एका दृष्टीने दुःखदायक आहे एका दृष्टीने चांगला आहे की यू आर बिझी एक चांगला ऍक्टर हा बिझी असणं फार महत्त्वाचं आहे आता इथपर्यंत झालं सगळं म्हणजे वॉचमन टू क्लर्क क्लर्क टू काय आणखीन कुठलं त्याच्यानंतर बँक वगैरे वगैरे करत अभिनेता मग सिनेमात मग हिंदी मग तमिळ मग कन्नड <laughs> वगैरे वगैरे हे सगळं करता करता आणि मराठी चालू आणि त्याच्याच बरोबर मग एकदम निर्मिती हे कसं काय झालं कसं वाट का वाटलं की आपण uh, प्रोड्यूस करावं एक uh, आ नालगुरू नावाचे तेलगू सिनेमा होता आणि तो मला इतका आवडला की माणूस नात्यापेक्षा पैशाला महत्त्व देतो आणि स्वतःची मुलंच बापाला फसवतात आणि सगळी मित्रमंडळी ही नात्यापेक्षा कशी जास्त चांगली असतात असा अर्थाचा तो आनालवरू ते चौघजना की खांदा देणारे जे चौघं आहेत ते मित्र आहेत आणि नातेवाईक नाही त्यांना नातेवाईक तेव्हा ते ते फसवून पळालेत तर ता अशा टाईपचा सिनेमा मला वाटलं की अरे हा आपण मराठीत आणला पाहिजे आणि करायला पाहिजे आणि काय म्हणतात त्याला त्या इच्छेपोटी मी करायला गेलो पण समोर त्यात जरा लॉस झाला सिनेमा ज्या पद्धतीने डिरेक्ट पण गेला होता नाही डिरेक्ट नव्हता गेला तिकडचा डिरेक्टर घेतला होता पण सिनेमा खूप चांगला वाटला पण निर्मिती त्या निमित्तानं सुरू झाली आणि मग एकदा स्प्रे नागेश भोसले मी सुरेश सुवर्णा आमचा पुण्याचा एक मित्र खाबिया म्हणून असं आम्ही बसलो आणि निर्मिती करायचं ठरवलं आणि अरविंद जगतापला लिखाणाचं सांगितलं आणि ते एका फोर्समध्ये एकदम दोन सिनेमे करायचे ठरले आणि गल्लीत गोंदळ दिल्लीत मुजरा आणि गोष्ट छोटी डोंगरावडी आणि आम्ही ते अतिशय फास्ट चांगले आणि मग त्याच्यात आम्ही चांगले रिकवर झालो पैसे मिळाले पण परत एक लक्षात आलं की निर्मिती हे आपलं क्षेत्र नाही त्याच्या पेशन्स आणि जो मार्केट आहे ज्या पद्धतीने मार्केटमध्ये मार्के गेमा खेळायला लागतात आणि बापरे बापरे ते फार अवघड आहे आपल्याला न आवडणारी गोष्ट तुझ्या भूमिकांबद्दल विशिष्ट भूमिकांबद्दल आपण बोलूया यानंतर एक पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती काय सांगू आता अनेक वर्षांनी याच्याशी गप्पा मारतोय पण तरीही एक छोटीशी विश्रांती घेऊया मित्र हो विश्रांतीनंतर येतोच आहोत परत सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत दुसरी बाजूमध्ये सह्याकडून ऐकण्यासारखं तर चिकारच आहे परंतु वेळेचं बंधन आपल्याला सगळ्यांनाच पाळावं लागतं त्यामुळे सया आपण पुढच्या विषयाकडे वळू हे तुला कळलं हे फार बरं झालं माझ्या दृष्टीने की निर्मिती हे <laughs> क्षेत्र नाही आणि त्याच्यात पडू नये किंवा पडायचं असेल तर मग गाठीला दोन चार करोड गेले जरी तरी हरकत नाही पण आपल्याला पाहिजे ते आपण केलं एवढं समाधान मिळालं तर चालेल अशी आर्थिक स्थिती येईपर्यंत ते करणं बरोबर नाही निर्मितीचं आपण आता बाजूला ठेवूया विलन आणि इन्स्पेक्टर ह्याच दोन गोष्टी तुझ्या पाठीमागे का लागाव लागाव्यात नाही ह्याच दोन भूमिकांकरता <laughs> लोकांनी सारखं तुझा पाठलाग करावं आणि ॲक्च्युली मला असं वाटलं की मी सतत विलन काम करताना मी एंटरटेनमेंटवर जास्त लक्ष दिलं त्याच्यात कॉमेडी कशी आणता येईल सगळीकडंच त्या पद्धतीने केलं पण काय आहे सगळ्या लँग्वेजमधल्या सगळ्या लोकांना माहिती नाही की मी कुठले रोल केले आहेत हा एक गैरसमज आहे की फक्त मी इन्स्पेक्टर विलन केलेत मी आता साऊथला गेल्या पाच सात वर्षात मी जास्त पॉझिटिव्ह रोल करतो आहे अच्छा आणि तुला बेस्ट ॲक्टर आणि बेस्ट विलन दोन्ही अवॉर्ड मिळालेली आहेत हो बेस्ट ॲक्टर फॉर विच तामिळ फिल्म भारती बर अबोली मराठी बेस्ट विलन शूलसाठी आणि एक आंध्रोडू नावाचा सिनेमा होता त्याच्यासाठी आणि परत अवॉर्ड आणि ती परत अजून एक वेगळी गोष्ट आहे मला काय तिकडे अगदी काही पायगाड्या घालून बसलेत लोकं आणि या या असं करतायत अशातला भाग नसतो सगळीकडे तो जो भाग आहे मी आपल्या झुलवा नाटकाच्या बक्षिसापासून हौशी नाटकाच्या ते या सगळ्यांच्याकडे बघले मी त्या गोष्टींना कधी लक्ष दिलं नाही जसं तू मगाशी सांगलं जसं पत्रकार काय बोलतात त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही आणि अवॉर्ड मिळालं नाही मिळालं तर पण मला असं वाटतं की आपण स्टेजवर आल्यानंतर जर लोक उठून टाळ्या वाजवतात हो तर बस मोठा <coughs> हो हे सगळ्यात मोठं ते बक्षीस आहे हां बोर्ड आहे आणि त्या पलीकडे आपण काय मांडलं नाही लोकांना आपल्याला बघून आनंद होतोय हे चेहऱ्यावरचा आनंद बस आहे मोठं अवॉर्ड माझ्यासारखं एक मनुष्य तुझा एवढ्याकरता फॅन आहे कारण आपल्या दोघांचं क्षेत्र बऱ्यापैकी एक आहे सामाजिक जाणीव याविषयी तू मला जरा भरभरून सांगा तर मी मध्ये काही बोलत नाही तर आपण काहीतरी करायला पाहिजे समाजाकरता देणं लागतो वगैरे सोडून दे मला समाजाकरता काहीतरी करायचं आहे असं ठरवून कोणी न सांगता शिकवता तू बरीच वर्ष काहीतरी पर्यावरणाच्या संदर्भात काम करतोय जसं मी ऐकतो आहे जरा त्याबद्दल म्हणजे मला माहिती आहे तुझ्या सगळ्या फॅन्सना हे मला जरा ऐकवायला आवडेल माझी स्वतः मला एक वाक्य तर खूप आवडतं कोणाचंही मला माहीत नाही पण आपलं आपण काय अपग्रेड करतो स्वतःला अपग्रेड करा अपग्रेड करा म्हणजे तर डोंबऱ्याचा खेळ मी लहानपणी एकदा बघितला होता की त्याच्यामध्ये त्या डोंबऱ्याचा खेळ अगदी लहानपणी शेतातनं चुकीच्या दिवसात असतो की तो बाटलीवरनं चालायचं चला हायरा हायरा आहे र कामं चांगलं नाही र नाही हे कामं सोपं असं करत करत तो डोंबऱ्याचा खेळ बाटलीवर चालतो दगड झेलतो पेटलेल्या जाळ्यातनं जातो तारेवरनं चालतो मुलावरती टाकतो झेलतो दगड टाकतो छातीवर झेलतो करत करत करत, करत खेळ करत जातो स्वतःला ते धान्य जमवतो आणि जगत असतो मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्याचं अपग्रेड करणं पुढं जाणं पुढं जाणं जगणं प्रसिद्धी पैसा हे करत करत जातोच जातो मला असं वाटलं की एका पॉईंटला ते नंतर वेस्ट व्हायला लागतं त्याचा आपल्याला फायदा नसतो जर मुलगा चांगला असेल तर तो करेलच आणि नसेल तर कितीही ठेवलं तरी तो वायाला घालवेलच त्यामुळं त्याची एका पॉईंटलाच तुमचे काय संस्कार ते वर्क करतील तेही संस्कार करायचेच नसतात तो बघूनच घेत असतो बरं त्याविषयी नका बोलूया आपण मला असं वाटलं की अपग्रेड करणं म्हणजे काय तर मला असं वाटलं की श्रीमंतीची व्याख्याच बदलायला पाहिजे व्हेरी गुड व्हेरी गुड तर चार गाड्या घेतल्या दहा घरं घेतली तिकडे पन्नास एकर जागा घेतली तिकडं करतोय हे करता करता आपलं पैसाने तसं तिच्या रगाड्यात आपण इतकं रगडलं जातोय तर त्याच्यापासून बाजूला व्हायला पाहिजे असं कळलं आणि मग म्हणजे जेव्हा मला झाडाबद्दल प्रेम वाटतं आणि मला असं वाटतं की आईचे ऋण कधी आपण फेडू शकत नाही आणि झाडाचे ऋण कधी फेडू शकत नाही कारण आईनं जन्म दिल्यानंतर परफेक्ट आपण उत्कृष्ट बनून या जगात येतो त्यानंतर इन्फॉर्मेशनच जास्त घेतो खरं ज्ञान खरं ही सगळी पॉवर आईनं दिलेली असते नंतर जगतो ते ऑक्सिजनवरती ते झाड देतं आणि त्या झाडाला आपण परत काहीच देत नाही तर मला वाटतं की श्रीमंतीची व्याख्या बदलली पाहिजे आणि वृक्ष बँक मोठी करायला पाहिजे तू कशावरनं मोठा जास्त तर तुझी स्वतःची वृक्ष बँक किती आहे म्हणजे तू ऑक्सिजन किती तयार करतो आहेस तर मनुष्य जातीचं मला आता असं झालं आहे की तो ज्याच्यावर जगणार आहे त्याच्यावरतीच घाला घालायला लागला आहे आणि कार्बन डायऑक्साईड इतका प्रचंड करायला लागला आहे एक गाडी चार गाड्या दहा गाड्या वीस गाड्या आणि लाईट वीज वापरतो आहे आपण शहरातले लोक आणि शहरं तर सुधारू शकतच नाहीत सुधारली तर खेडी सुधारतील वगैरे वगैरे करताना मला असं वाटलं की आता आपण जरा पिकनिक करूया आता आयुष्याच्या एका अशा स्टेजला आलो आहे तर जरा आता आनंदानं जगूया तर ही सामाजिक जाणीव आणि समाजासाठी वगैरे वगैरे काय नाही छानपैकी आपण आपल्याला पटतं हे ऑक्सिजनचं काम चांगलं आहे मग पाऊस कशामुळं पडत नाही मग झाडं नसल्यामुळं आणि झाडं पाऊस नाही म्हणून झाडं नाही झाडं नसल्यामुळं पाऊस नाही आणि जो दुष्काळ पडायला लागतो जो तो एरिया आहे मग एकदा मकरंदचा फोन आला मला की ना तो मी आपण आपल्याला असं काहीतरी करायचं आहे तर मी तेव्हा मला वेळ नव्हता त्यांनी ठरवलं औरंगाबादला तिकडे जायचं आपण करूया म्हटलं पण तेव्हाच पुण्यात आम्ही एक मित्र बसलो होतो आणि आपण म्हटलं चला आपण जाऊन निस्वार्थपणे माझं माझं घर नाही माझं गाव नाही कोण नाही जमीन स्वता स्वता दूसरे दूसरे दूसरे। असे ना का मग सगळ्यात कमी पाऊस पडतो कुठे महाराष्ट्रात तर मान तालुक्यात मग तिथली गावं कुठे मग अशी तीन चार गावं निवडली मग त्या गावात आम्ही गेलो आणि मी म्हटलं की इथं पाऊस कमी असण्याचं कारण काय हा डोंगर कधीतरी हिरवा होता इथं कधीतरी खूप पाऊस पडायचा इथं सगळा अभ्यास केल्यानंतर तिथं तलाव होते मातीचे तलाव बंधारे होते हे सगळे बुजलेत म्हणजे गेल्या काही वर्षात माणसं शेतकरी आळशी झालाय का त्यांना कुठल्या स्कीम आणि हेन तेन शेतकरी काय जे काही राजकारण असेल फसलं असेल काय त्याच्याशी काही घेणं देणार नाही आपण सांगू की तुमच्या इथं पाण्याची सोय करू ह्या गावासाठी त्यासाठी शासनाची मदत घेऊ मित्रांची मदत घेऊ आणि कोण काय करतं ह्याचा पत्ता लागू द्यायचा नाही आणि ह्या माझा मित्र म्हटला म्हणून त्यानं मशीन दिलं असं महिनाभर कोणी मशीन देतं का पण त्याचा खर्च आपण मित्रामित्रानेच करायचा आणि गावाचं पाण्याची सोय करायची असं केलं त्याच्या बदल्यात तुम्ही काय करणार तर मग तुम्ही तिथं झाडं लावा असं एका गावात आम्ही एक पंचवीस हजार झाडांचा प्लॅन केला आणि मग तिथली ज्या जमीन घेतली त्या जमिनीला शेततळं तयार केलं मग तिथं खड्डे तयार केले आणि सुदैवानं इतकी चांगली माणसं भेटलीत महेश गायकवाड बारामतीचे आहेत सुहास वांगणकर कोल्हापूरचे आहेत विजय निंबाळकर सातारचे आहेत दादासाहेब यादव आहेत सचिन चंदने अरविंद जगताप असे आम्ही मित्र 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 जमत गावातली काही चांगली लोकं घेतली तो योगेश गायकवाड नावाचा एक पोरगा चांगला आहे संतोष म्हणून सरपंच चांगले आहेत अशा मित्रांना सगळ्यांना अश्विन मुदगुल आपले कलेक्टर चांगले आहेत श्रीकांत खारगे आपले आहेत ते सचिव आहेत ते चांगले आहेत आणि स अधिकारी यांची मोठ बांधत कोण वाईट कोण चांगला कोण भ्रष्टाचारी असल्या भानगडीत न पडता फक्त चांगलं आणि पॉझिटिव्ह बघायचं आणि काम करायचं आणि अशी झाडं लावायची बहुतेक पाच दहा वर्षांनी जिथं सगळ्यात कमी पाऊस पडतो तिथं पाऊस पडायला सुरुवात होईल अशी एक इच्छा ठेवली आहे आणि तिथं झाडं लावते आणि अशी दरवर्षी एक दोन गावं बघायची आता यावर्षी कुरुंदवाडी नावाचं गाव ठरलं तर तिथं दहा हजार जांभळाची आणि दहा हजार आवळ्याची झाडं त्यांना लावून देणार आपण त्या गावानं पाच दहा वर्षांनी त्यांचाच काहीतरी व्यवसाय सुरू करावा त्यांच्याच ग्रामपंचायतीला फायदा व्हावा जसं आता ह्या गावात आम्ही पन्नास एकरमध्ये मित्रांनी सगळं केलं आहे तिथं तीनशे तर आपण काटेश्वर नावाचं झाड आहे ज्याच्यावर चाळीस पन्नास पक्षी उन्हाळ्यात पाणी पितात बरं तर ही सगळी ह्या लोकांच्याकडून माहिती मिळाली रघुनाथ ढोले नावाचे पुण्यातले मित्र आहेत त्या माणसाला वीस तीस वर्ष तो एक, एक लाख झाडं वाटतो तर अशी गोड चांगली माणसं यांच्याबरोबर आपण आता पिकनिक आपला आनंद आपला एन्जॉयमेंट करूया असं ठरवून ते काम करतो आहे आणि असं ठरलं की पैसे मागा यांना द्या वगैरे करायचं नाही तुला वाटलं विक्रम गोखले तुम्हाला वाटतं मला दहा झाडं लावायची तुम्ही आमच्याबरोबर या तिकडे तुम्ही तिथे लावा तुम्ही आमच्यावर या आनंद घ्या तुम्ही तुमच्या तिकडे लावा पलटणला आता एक खटके वस्ती तिथं मुलांनी पन्नास हजार पन्नास एकर जमिनीत झाडं लावली असे परस्पर कामं चालले जेणेमुळं आपलं वाटतं की काही बोलायचं नाही काही करायचं नाही छान आनंद घ्यायचा आणि हळूहळू ही झाडं वाढावीत की आपल्याला जग बदलता येईल का नाही पण आपल्याला समाधान तर घेता येईल त्यामुळं मला दोघा सामाजिक कार्यकर्ते म्हटले की का असं वाटतं नको रे बाबा आपण आपल्या आनंदाने लाईफ जगतो आहे आपण आपलं साधं जगतोय तेवढं जगू छान तिकी झालं मित्रांनो अतिशय साधा राहणारा सिनेमातून पाय काय पाहिजे बिडेल तो रोल करणारा आपल्या पद्धतीने पैसे मिळवणारा पण त्याचबरोबर कुठलाही स्वार्थ न ठेवता मी समाजाकरता मी अमुक करतो आहे मी सामाजिक कार्य करतो आहे कुठलाही आव न आणता त्याला कुठलंही लेबल न देता हा एक माणूस एवढं महत्त्वाचं काम करतोय हे पुढच्या पिढ्यांकरता खूप फायद्याचं ठरणार आहे याबद्दल आपण या माणसाचं कौतुक केलं पाहिजे तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनी मी त्याला काही सांगू इच्छितो हे झाडं लावण्याचं जे आहे याचे कार्यक्रम जेव्हा जेव्हा असतील तेव्हा मला सांगत जा माझी या क्षणी दहा लक्ष झाडं आहेत मालकीचे दहा लाख झाड बॅग आणि आणखीन झाडं लावायला मी तयार आहे मला तू तु, तुझा हा जो कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल एक दोन तीन महिने आधी सांगत जा की दादा मी विक्रम दादा मी येतोय तू इकडे चल मी इक येतो आणि तो तुमच्या त्या ह्याच्यामध्ये माझी जी काही फुल ना फुलाची बाकळी जी माझी शक्यता आहे ते मी करून झाडा लावायला मी पण तुझ्यावर येतो हा जो कार्यक्रम आजचा झाला त्याकरता तू खूप बिझी असून सुद्धा वेळ काढलास म्हणून दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे ए आमच्या निर्मात्यांतर्फे माझ्या स्वतःतर्फे आमच्या क्रूतर्फे मी <laughs> नहीं, नहीं, मी मी खूप आभार आहे ह्या या, या चॅनलवर पहिल्यांदा मी आलो आणि तुम्हाला बघितलं आणि आपण झाडांबद्दल हे अजून एक नवीन ॲडिशन झाली मला आनंद होईल आपण जेव्हा कधी आपण डोंगरावर जाऊ एका तू हे करायचं हा कार्यक्रम तुला कसा वाटला याबद्दल तू तूडक्यात तिथे